बंजारा समाजाच्या सर्व मान्यवरांना मी या मेळाव्याच्या माध्यमातून भेटतो, त्याच्याशी चर्चा करतो आणि त्यांना निमंत्रण सुद्धा मी देतो आहे की 12 फेब्रुवारीला जे पोरा गड म्हणून म्हणतो तालुका मानोरा जिल्हा वाशिम इथे आमचं संत सेवालाल महाराजाची समाधी आहे, त्याला आम्ही पावनभूमी म्हणतो, त्या पावनभूमीसाठी महाराष्ट्र सरकारने 593 कोटी रुपये दिलेले आहेत आणि या निमित्ताने आम्ही सेवालाल महाराजाचा पंचधातूचा अश्वारूढ पुतळासुद्धा त्या ठिकाणी उभा केलेला आहे आणि सेवाध्वज याचंसुद्धा ध्वजारोहण राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला समाज बांधवांनी उपस्थित राहावं अशा पद्धतीचं आवाहन या निमित्ताने मी केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांची काल जी वरळीमध्ये सभा होती त्या सभेमध्ये या ठिकाणी अनेक लोक उठून गेलेत असा व्हिडिओ जो आहे संजय राऊतांनी केलेला आहे, कुठेतरी जनमत कमी होते असं त्यांचं म्हणणं आहे. पोरादेवीच्या पोरागडच्या ज्या काही सभा होईल ती कशा पद्धतीची असणार आहे? आता वरळीच्या सभेचं मला माहीत नाही, मी काही पाहिलं नाही, परंतु मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये पोरागडची आमची जी सभा आहे त्या सभेमध्ये खऱ्या अर्थानं जी काही गर्दी राहील आणि जो उत्साह आहे, कारण 593 कोटी रुपये सरकारने पहिल्यांदा दिलेले आहेत आणि आमच्या समाजाचे जे काही प्रश्न आहे गेल्या अनेक वर्षापासून ते प्रश्न सुटले नव्हते त्याच्या संदर्भात ते प्रश्न सोडण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच बैठक घेतलेली आहे. अतिशय पॉझिटिव्ह ते आहेत सरकार आहे आणि पॉझिटिव्ह निर्णय होणार आहे, त्यामुळे समाज बांधवांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि या निमित्तानं पोरागडची सभा आपल्याला ऐतिहासिक सभा दिसेल. सर, उद्धव ठाकरे साहेब पोरागडला येणार होते, संजय देशमुख आपले जे विरोधक आहेत ते असतील किंवा चव्हाण महाराज आहेत सुनील महाराज, त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं की येणार, मात्र अद्याप ती सभा झालेली नाही. म्हणजे काय, लोकशाहीमध्ये एखाद्या तीर्थक्षेत्रावर कोणी येऊ शकते? आज आम्ही समाज बांधव म्हणून आमची जी संघटना आहे ऑल इंडिया बंजारा सेवा संघ आणि 50 संघटना आणि समाजाचे वेगवेगळे पुढारी वेगवेगळ्या पक्षात काम करणारे आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेतलेला आहे की सरकारने एवढे मोठे पैसे दिलेले आहेत आणि सरकारकडून काही आमचे प्रश्न आहेत केंद्र सरकार राज्य सरकार, पण राज्य सरकारनं केंद्राकडे आमच्या शिफारसी केल्या पाहिजे, त्याच पद्धतीनं सामाजिक शैक्षणिक आर्थिक अशा जे काही बाबी आमच्या आहेत ते महाराष्ट्र शासनाने ते प्रश्न सोडवले पाहिजे आणि म्हणून सरकारसुद्धा पॉझिटिव्ह आहे त्यामुळे समाजामध्ये उत्साह आहे. उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत की अंधेरी कोर्ट निवडणूक निवडणूक आयोगाने घाई केली आणि आम्ही 2 शिवसेना मानत नाही, ज्यांचं चिन्ह मोठं ते घाई झाली निवडणूक आयोगाने असं म्हणणं उद्धव ठाकरे, तुम्ही कसं म्हणताय या संदर्भात? आज तरी ती न्यायालयीन बाब आहे, या संदर्भात जास्त बोलणं उचित होणार नाही, निर्णय आल्यानंतर सविस्तर बोलू. असं म्हणत आहेत की जे 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे तो जोपर्यंत निर्णय लागत नाही सुप्रीम कोर्टातला तोपर्यंत निवडणूक आयोगाने कुठलाही निर्णय घेऊ नये, घेऊ नये त्यांची पत्रकार परिषदाचा सुरू आहे, काय उत्तर असेल? दोन्ही पक्षकाराच्या भूमिका ह्या निवडणूक आयोगाकडे गेलेल्या आहेत, लेखी उत्तरसुद्धा गेलेलं आहे, निवडणूक आयोग जो काही निर्णय देईल त्या निर्णयावर अधिक बोलता येईल. मुख्यमंत्री आदित्य ठाकरे आहेत घटनाबाह्य आहे असं उद्धव ठाकरे मुख्यपद आहे शिवसेनेचं. आता शपथविधी झाली, सरकार म्हणून आम्ही काम करतो आहे, मुख्यमंत्री काम करते आहे आणि आज सरकारवर प्रचंड लोक खुश आहेत, सर्वसामान्य माणसाचे निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेत आहे. मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्वसामान्य माणसासाठी आतापर्यंत जे जे निर्णय घेतलेले आहेत, शेतकरी शेतमजूर गोरगरीब माणसं अजून पहा तुम्ही थोड्या दिवसांनी नक्की ज्या जनतेला या सरकारबद्दल प्रचंड प्रचंड प्रेम राहील. कोणी काही आरोप केलं तर मी त्याला उत्तर देणं अपेक्षित नाही.